अहमदनगरला घडलेली घटना ही त्यातील जो संदीप डोंगरे नावाचा जो इसम होता त्याने घरी पेस्ट कंट्रोल केले होते आणि तो गणपती बघायला गेला होता. त्या पेस्ट कंट्रोलनंतर तो थोडाच वेळ त्याने घर बंद केले 5-7 तास आणि परत येऊन घरी झोपले सगळं कुटुंब नवरा बायको आणि 2 मुलं. त्यांची तब्येत त्यानंतर बिघडली होती, प्रकृती बिघडल्यानं ते दवाखान्यात ॲडमिट झाले होते. त्यातला त्यांचा जो लहान मुलगा आहे 9 वर्षाचा सार्थक डोंगरे त्याचा मृत्यू झाला होता. परंतु दुर्दैवानं काल त्यांचा मोठा मुलगा जो 11 वर्षाचा आहे साहिल डोंगरे याचा देखील मृत्यू झाल्याची आम्हाला आता माहिती मिळाली. आम्ही पुढील चौकशी करत आहोत. धन्यवाद.